आपला परिचय काय आहे आणि पक्षाचं प्रवक्तेपद भूषवताना तुम्हाला असं का वाटलं की सैनिकांनी राजकारणामध्ये उतरायला पाहिजे? नमस्कार. सर्वप्रथम मी सिद्धेश्वर रामचंद्र पाटील, भारतीय जवान किसान पक्षाचा प्रवक्ता. या नात्यानं या पक्षाचं प्रवक्ता बजावत असताना मला असं वाटतं की या देशामध्ये जे पण काही अराजकता चालू आहे ती थांबवण्यासाठी भारतीय जवान किसान पार्टीचे जवानांनी जी क्रांती निर्माण केलेली आहे, जसं पूर्वी काळात भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी क्रांती निर्माण केली होती, अशी एक ही इतिहासात कोरली जाणारी क्रांती निर्माण होईल. आणि या क्रांतीमुळं भारतातील ज्या पण काही पिढ्यानुपिढ्या चालत आलेली पक्षपरंपरा आहे, जी की वंशपरंपरा, जे की एकाच घराणेशाही पद्धती, अशा पद्धतीला थांबवण्यासाठी भारतीय जवान किसान पक्षाने एकदा एक उमेदवार निवडून आल्यानंतर दुसऱ्या सैनिकांना त्याच्यामध्ये प्राधान्य देऊन भारतीय जवान किसान पार्टी सतत वेगवेगळ्या उमेदवारांना उभा करून देशाची क्रांती घडवण्यासाठी, या देशाचे हित साधण्यासाठी, आणि जे पण काय संसदेमध्ये लोक जातात त्यांचा विचार करून त्यांना पेन्शन कशासाठी हवी आहे, त्यांची पेन्शन बंद करण्यासाठी भारतीय जवान किसान पार्टी ही पुढाकार घेत आहे आणि जनतेला तिसरा पर्याय देत आहे, योग्य तिसरा पर्याय आणि उचित पर्याय, जो की भारतामध्ये आत्ता सध्या 5 लाख करोड केसेस पेंडिंग आहेत, त्या फास्ट ट्रॅकवरती कशा चालतील, त्या ज्या केसेस आहेत त्या केसेसमुळं जवळपास निम्मी भारतातली जनता त्रसित आहे, ग्रसित आहे. त्या ग्रसित जनतेला एका वर्षाच्या आत तातडीनं न्याय कसा मिळेल या दृष्टीनं पाऊल उचललं जाईल. ही भारतीय जवान किसान पार्टीनं सुरुवात केलेली क्रांती आहे. अशी क्रांती गेल्या 76 वर्षामध्ये कोणी केली नव्हती. 76 वर्षापूर्वी फक्त 2 पक्ष उभा होते. आता हा तिसरा पक्ष आलेला आहे आणि या तिसऱ्या पक्षाने एक अशी क्रांती निर्माण केलेली आहे की या पक्षामध्ये 543 जागा सुरुवातीलाच उभा करून हा विक्रम नोंदवलेला आहे. अशी ही भारतीय जवान किसान पार्टी सैनिकांनी स्थापन केलेली पार्टी आहे आणि सैनिकांच्या पक्षावरती सर्व जनतेचा विश्वास आहे आणि सर्व जनता ही भारतीय जवान किसान पार्टीला न्याय देईल. आणि मी प्रवक्ता या नात्यानं सर्वांना आवाहन करतो, आपल्या मीडिया चॅनलचा आभार मानतो की आपण आम्हाला इथून प्रसारित कराल, गावागावातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवाल आणि तिथून आम्हाला सर्व प्रतिसाद मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. बरं, तुम्ही जो आहे नेहमीच देशासाठी त्याग केला आहे जवानांनी, भारतीय मतदारांपुढे एक नवीन पर्याय तुम्ही उपलब्ध करून दिला आहे, स्वच्छ प्रशासन आणि एक डिसिप्लिनसाठी जे आर्मींचं जे किंवा सैनिकांना बघितलं जातं डिसिप्लिनसाठी तुम्ही हा एक पर्याय दिला आहे. बरं, या निमित्ताने तुम्ही मतदारांना काय सांगणार स्वच्छ प्रशासन देण्यासाठी? स्वच्छ प्रशासन देण्यासाठी प्रशासनामध्ये अगोदर नीती गरजेचं असते, जी नीती सैनिकांशिवाय दुसऱ्या कोणाकडे नाही. जे नीतीनं काम करतात, स्वच्छ आणि निर्मळ पद्धतीने काम करतात, जे पण टास्क मिळतील, जे विधानभवनातील टास्क मिळतील किंवा संसदेमध्ये टास्क मिळतील, जसं आम्ही इथं तोफगाडा चालवतो, रणगाडा चालवतो, वायुसेना चालवतो, मोठमोठे अन्नधान्याचे पोटार चालवतो, एवढं सगळं जर सैनिक चालवत असेल तर संसद सैनिक चालवू शकत नाहीत का? सैनिक ही संसद चालवू शकतात आणि ती पण जसं देशाची अर्थव्यवस्था सैनिक अर्थव्यवस्था चालवतील, सैनिक प्रशासनामध्ये सैनिक ज्या सैनिक यंत्रणा चालवतात त्याच पद्धतीनं संसद यंत्रणा देखील सैनिक चालवू शकतील हा माझा विश्वास आहे. आणि या विश्वासाच्या आधारे जेवढे पण सैनिक आहेत ते या विश्वासाच्याच आधारे एक क्रांती घडवतील आणि देशामध्ये स्वच्छ राजकारण निर्माण करतील.